आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मुंबईतून पुन्हा माघारी फिरणार नाही, आरक्षण घेऊनच जाणार अशा प्रकारचं आश्वासन आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना दिलेलं आहे. लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी मराठा बांधव जमलेले आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे सर आहेत. तुळशीदास भोईटे सर, आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, जरांगे पाटील हे ठाम आहेत, लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव हे नवी मुंबईमध्ये जमलेले आहेत, एका अर्थे तुफानच नवी मुंबईमध्ये आलेलं आहे, याचं वर्णन कसं कराल? तुफानाचं वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतील अशी अवस्था आहे. ज्या पद्धतीनं म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून जेव्हा सांगितलेलं प्रथमेश, तेव्हा असं वाटलेलं एक सामान्य माणूस जो सराटीतून सत्तेला हादरे देतो आहे तो एवढा मोठं लक्ष कसं काय दाखवतोय. मात्र प्रत्यक्षात जेव्हा काल रात्रीपासूनच मराठा आंदोलकांचे भगवे वेशधारी असे भगवे उपरणे घेतलेले, भगवे झेंडे फडकवत एक जनसागरच तिथं लोकांना दिसतोय. नवी मुंबईचे सर्व रस्ते भगव्या जनसागरात बदललेले दिसतात आहे. तेव्हा मात्र त्या भगव्या लाटा उसळताना पाहून एक विश्वास बसला की मनोज जरांगे पाटील सांगत जे होते की तुम्ही पाहत 26 जानेवारीला मराठा तुफान कसं मुंबई देतं, आपण सातत्यानं पुढारी न्यूज दाखवतोय. प्रथमेच एक लक्षात घेतलं पाहिजे, आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, त्यांनी स्किल डेव्हलपमेंटवर बराच वेळ संवाद साधला, स्किल डेव्हलपमेंटच्या योजनांवर बोलले. मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी विचारल्यानंतर मात्र त्यांनी बोलणं टाळलेलं आहे. नेमकी काय भूमिका आहे त्याची, त्यामागचं कारण काय असावं? मला असं दिसतंय की आज सकाळपासून दोन्ही बाजू ज्या आहेत, दोन्ही बाजू म्हणजे सरकारकडून आणि मनोज जरांगे पाटील आणि इतर आंदोलक यांच्याकडून एक संयमाची भूमिका घेतली गेलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की मी भूमिका मांडतो, त्याप्रमाणे ते शिवाजी चौकात आले, मुंबई कृषी उत्पन्न बाजारपेठेकडून चालत तिथं आल्यानंतर त्यांनी भूमिका मांडली. ती भूमिका आता पुढचं काय टप्प्यातलं त्यातलं त्यांचं महत्त्वाचं वाक्य आहे, जे काही वेळापूर्वी पुढारी न्यूजवर जी ब्रेकिंग दाखवली आपण की सरकारनं काही कागदपत्र दिलेली आहेत, त्यांचा अभ्यास करतो, इतरांशी चर्चा करतो आणि 2 वाजता भूमिका जाहीर करतो. त्यासाठी त्यांनी कारण दिलं साऊंड सिस्टमचं, कारण लाखोंची गर्दी, लाखोंची गर्दी म्हणजे शिवाजी चौकापासून पुढेपर्यंतची ती जी गर्दी आहे, ती गर्दी लक्षात घेतली तर त्या एवढ्या मोठ्या गर्दीला ऐकायला गेलं पाहिजे. त्यासाठी साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली जाणार आहे, ते भूमिका मांडतील. त्याचवेळी एकनाथ शिंदेंनी सुद्धा बोलण्याचं टाळलं. दोघांमध्ये जी काही चर्चा झालेली असणार त्यानुसार पुढचं दिशा स्पष्ट होईल.